पोलीस रायझिंग डे निमित्त मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीनं विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रासंदर्भात माहिती देण्यात आली. मंद्रूप येथील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस रायझिंग डे दिनाचं औचित्य साधून दहशतवादी हल्ल्यादरम्यान वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांबाबत लोकसेवा प्रशालेतील शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 10वी आणि 12वी नंतर पोलीस सेवेत येण्यासाठी पूर्वतयारीचं मार्गदर्शनही या दरम्यान करण्यात आलं. मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस रायझिंग डेच्या निमित्ताने आज लोकसेवा विद्यालय मंद्रूप या ठिकाणचे सुमारे 200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मंद्रूप पोलीस ठाण्यास भेट देण्याकामी आलेल्या होत्या. त्यामध्ये पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने चालतं, तसेच पोलिसांकडे लासणारे हत्यारे याबाबतची सविस्तर माहिती मुलांना दिलेली आहे. तसेच त्यांच्यामधील पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्याच्या अनुषंगाने त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये जे शस्त्र होते आज त्याची माहिती कशा प्रकारे आपण प्रसारित केली विद्यार्थ्यांसमोर? त्यामध्ये जे शस्त्र आहे त्याच्यामध्ये त्याची किती त्याच्यामध्ये बुलेट्स बसतात, त्याची मारक क्षमता किती आहे, किती मीटरपर्यंत मारा करू शकतं, एका मिनटामध्ये ते किती गोळी सोडते शस्त्र, तसेच त्याच्याबद्दलच्या शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिलेली आहे.